राऊतच्या संबंधिताच्या लग्नामध्ये भाजप आमदार पदाधिकारी आहे तसा आरोप खडसेंनी केला. खडसेंच्या विधान परिषदेमध्ये त्यांनी भाजपवर हे थेट आरोप केले. मी लग्नात गेलो त्या कुटुंबियांचा दाऊदशी संबंध नाही असं स्पष्टीकरण यावर गिरीश महाजन यांनी दिलं आहे. विधान परिषद 2019 अंतर्गत मी काही विषय आपल्या समोर मांडला होता. जो फोटो या ठिकाणी दाखवला जातोय त्यावर म्हटलं जातंय की त्या समोरचे जे मुलीवाले होते त्यांचे दूरचे नातेवाईक मुलीच्या मावशीचे कोण मावसा का चुरा वगैरे दाऊदशी संबंधित आहेत, ते दाऊदचे नातेवाईक आहेत असं म्हणून त्या ठिकाणी फोटो दाखवला गेला. आणि त्याच वेळेला मग माननीय देवेंद्रजी गृहमंत्री होते, त्याच वेळेला आम्ही त्याची चौकशी करून घेतली, पोलीस अधिकाऱ्यांना सीपींना सूचना दिल्या आणि त्यांचा लेखी अहवाल तसा आलेला आहे की बाबा यांचा कुठलाही संबंध दूरदूरपर्यंत या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही हे लेखी उत्तर आलेलं आहे, सगळा अहवाल आलेला आहे, तोही देवेंद्रजीकडे आज या ठिकाणी तरी दाखवलेला आहे. एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे, सभापती महोदया खरं म्हणजे मी हे म्हणेन एक तर कुठलाही संबंध नाही पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे, यांनी माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदया पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले, त्याच्यात पालकमंत्री गेले, त्याच्यात आमदार गेले, त्याच्यात नगरसेवक गेले. जर 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 हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्नात कोण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर ना पोलिसांची चौकशी सुरू झाली. मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही. ज्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी मगाशी घेतलं ती व्यक्ती शुभाशीर्वाद द्यायला आणि जेवणाच्या टेबलवर बसलेली दिसत नाही ती व्यक्ती त्या कोण कुत्ता आहे त्याच्या बरोबर नाच करताना दिसती आहे. हे दोन फरक आहेत. काही व्यक्तींचे फोटो लग्नाला गेल्यानंतर लग्नामध्ये आशीर्वाद दिल्यावर ते टेबलवर बसलेले फोटो आणि दुसरे फोटो हे त्या लग्नानंतर जी पार्टी झाली जिथं मद्यप्राशन करून त्याच्यामध्ये नाच गाणं झालं त्याच्यामध्ये दाऊदचा हस्तक होता, त्याच्याबरोबर नाचणारा कुठल्या जिल्ह्याचा कुठल्या पक्षाचा महानगर प्रमुख होता या सुद्धा सगळ्या गोष्टी SIT च्या चौकशीमधनं पुढे येणार आहेत.